नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर इयत्ता 11वीच्या जुन्या स्टेट बोर्डच्या इतिहासाच्या पुस्तकावरचे ही टेस्ट क्रमांक 19। तर या टेस्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, प्लस आपल्या ॲप्लिकेशनची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ॲप इन्स्टॉल करून तुम्ही साईड मेनूला फ्री टेस्ट नावाचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये सर्व टेस्ट तुम्हाला झालेल्या पाहायला मिळतील। किती वेळा सोडवा, अनलिमिटेड टायमिंग तुमच्यासाठी त्याच्यामध्ये आहे, किती म्हणजे त्याला रिस्ट्रिक्शन्स कुठलेही नाही आहेत, ठीक आहे। तर आपला फ्री ऑफ कॉस्ट हा उपक्रम आहे, सर्वांनी याचा नक्कीच फायदा करून घ्या। ज्यांना पुस्तक वाचायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, ज्यांचा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून लवकर चॅप्टर समजतो आहे, त्यांनी नक्कीच आपला ॲप इन्स्टॉल करून सर्व टेस्ट झालेल्या तुम्ही नक्कीच सोडवा। तर टेस्टमधील सगळे प्रश्न सोडवल्यानंतर ज्यावेळी तुम्ही टेस्ट सबमिट करता, त्यावेळी त्याचं विश्लेषणसुद्धा वाचत चला, म्हणजे एखाद दुसरा पॉईंट तुम्हाला त्या प्रश्नाशी रिलेटेड तुम्हाला नक्कीच इथं वेगळा मिळून जाईल, ठीक आहे। तर प्रत्येक टेस्ट आपल्या निगेटिव्ह मार्किंगनुसार होतील। प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे तुमचे 1/4 गुण जे असतील, म्हणजे 0.25 गुण जे असतील, हे तुमच्या बरोबर उत्तरामधून वजा केले जातील, जेणेकरून तुम्ही निगेटिव्ह मार्किंगनुसार तुमचा स्कोअर जो आहे हा तुम्ही चेक करू शकता। एमपीएससी परीक्षेमध्ये असणारं स्टेट बोर्ड पुस्तकांचं महत्त्व लक्षात घेऊन आपण या सगळ्या फ्री टेस्ट ज्या आहेत ह्या तुमच्यासाठी बनवतोय। सो जेणेकरून तुमचे स्टेट बोर्ड अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावेत आणि भविष्यामध्ये जर प्रश्न विचारला आपल्याला त्या स्टेट बोर्डवरती, तर तुमचा प्रश्न चुकता कामा नाही अजिबात। त्याच्यामुळे या सर्वांनी नक्की टेस्ट ज्या असतील त्या सोडवत चला, ठीक आहे। सो जितकी जास्त तुम्ही प्रश्न उत्तरांची तयारी कराल, तितकं जास्त लवकर तुम्हाला हमखास शेष जे आहे ते स्पर्धा परीक्षेमध्ये मिळेल आपल्या एमपीएससीच्या। कारण एमपीएससी जे आहे ते मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चनची परीक्षा आहे, लक्षात ठेवा। जोपर्यंत तुम्ही प्रश्न उत्तरांचा सराव जास्तीत जास्त करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ॲक्युरसी जे लेवल म्हणतो आपण, किंवा जे तुम्ही दोन पर्यायामध्ये गोंधळून जाता, तर ते तुमचा गोंधळ जो आहे हा प्रश्न उत्तरांची तयारी करूनच जो आहे तो सॉर्ट आउट होणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न उत्तरांची तयारी जी आहे किंवा सराव जो आहे हा तुम्ही केला पाहिजे। तर सर्वांनी त्यासाठी आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या, किंवा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेस्टच्या लिंक दिलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही नक्की स्टेज जे आहे ते तुम्ही अटेंड करत चला, ठीक आहे। ज्यांनी कुणी इयत्ता 11वीचं पुस्तक जुनं जर वाचलेलं नसेल तर सर्वांनी वाचून घ्या, महत्त्वाचं पुस्तक आहे, महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामध्ये सगळा क्लिअर आहे। तर ह्या टेस्ट बरोबरच आपण इयत्ता 11वीच्या जुन्या स्टेट बोर्डच्या इतिहासाच्या पुस्तकावरती 190 प्रश्न जे आहेत हे तुमचे क्लिअर झालेले आहेत। 190 कन्सेप्ट जे असतील ते तुमच्या क्लिअर झालेले आहेत। आता अजून सुद्धा याच्यापुढे भरपूर तुम्हाला प्रश्न या पुस्तकावरती बघायला मिळतील। तर ह्या टेस्ट बरोबरच आपण प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तर याच्यावरचे सगळं आपण या स्टेट बोर्डमधून कव्हरअप केलेलं आहे सगळ्या टेस्ट, ठीक आहे। तर सर्वांनी नक्कीच बघून घ्या, जे कोणी राज्यसेवेचे आता देणार असतील एक्झाम, त्यांनी तर सर्वांनी नक्कीच टेस्ट सोडवा, कारण त्याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन महाराष्ट्र जो आहे तो आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून क्लिअर केलेला आहे। तर सर्वांनी नक्कीच टेस्ट सोडवा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा जो आहे तो होऊन जाईल, ठीक आहे। तर या टेस्टमध्ये सुद्धा तुमचा स्कोर जो आहे तो 6+ तुमचा सेफ स्कोर राहील। त्याच्यापेक्षा जर तुमचा स्कोर कमी होत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त जितक्या वेळा सोडवत येतील तितक्या वेळा टेस्ट सोडवा, ठीक आहे। कारण टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर ऑलरेडी कळून जातं, त्याच्यामुळे 4 वेळा 5 वेळा जर तुम्ही टेस्ट अटेम्प्ट केली तर तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते ऑटोमॅटिकली समजून जाणार आहे, आणि म्हणजे तुमचा प्रश्न समोर आल्यानंतर त्याचं उत्तर काय असेल तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाणार आहे, म्हणजे तुमची ओझनीस होणार आहे एका अर्थाने। त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही नक्कीच टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा। तर टेस्टची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, प्लस ॲपचीसुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आय होप सर्वजण आपले टेस्ट सोडवत असतील, सर्वांना फायदा होत असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे लेक्चरचं नोटिफिकेशन आलं किंवा टेस्टचं नोटिफिकेशन आपण व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल, आणि तुम्ही कुठल्याही टेस्ट ज्या असतील किंवा लेक्चर असेल ते तुम्ही मिस आउट करणार नाही। त्याच्यामुळे सर्व नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका, ठीक आहे। तर सर्वांनी नक्की टेस्ट सोडवा, सर्वांना शुभेच्छा, थँक्स फॉर वॉचिंग गाईस, अँड ऑल द बेस्ट।